वळूयात पुढच्या बातमीकडे. साताऱ्यात पुरानं अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालीय आणि याच बाबत साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काही आरोप केलेत. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यातील वादानं कोयना नदीची संरक्षक भिंत रखडली, यामुळेच पुराचा धोका निर्माण झाला असा आरोप विजय शिवतारेंनी केलाय. सोबतच पुणे येथेही पुराची गंभीर परिस्थिती असल्यानं जिल्ह्यात येण्यासाठी उशीर झाला असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. पाहुयात विजय शिवतारेंची पत्रकार परिषद. माझ्याकरता सगळ्यातून तर मागचे वाहून येईल आणि त्याच्यामुळे एक दिवस तिथे गेला आणि त्याच्यामुळे परत काही अतिशय तीस दिवसामध्ये आपल्या आचारसंहिता लागेल असं अंदाज आहे. पण काही महत्वाच्या गोष्टी जनतेच्या हिताच्या ज्या आहेत त्या देखील करणं महत्वाचं होतं. काल आपल्याला माहिती आहे कॅबिनेट सुद्धा होती आणि महामंडळाच्या काही बैठका घेऊन काही अडचणीची कामे. तर जसं तुमच्या इथला सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे हे झालंच नसतं. शासनाने त्यावेळेस निर्णय घेतले होते आणि शहराचा जर भाग पाहिला तर मी जर त्या पाटील कॉलनीची जाऊन संपूर्ण पाहिली पलीकडच्या बाजूला हाय लेवल आहे, अलीकडच्या बाजूला लो लेवल आहे आणि संपूर्ण संरक्षण भिंत बांधण्याचं प्रपोजल होतं. 39 कोटीचं प्रपोजल होतं भिंत बांधण्याचं. त्यातला काही पाठ झाला, काही पाठ झाल्यानंतर पृथ्वीराज बाबा हे मुख्यमंत्री होते आणि काही पाठ झाल्यानंतर पुन्हा काहीतरी टुंड निघालं किंवा गॅबिनची जी भिंत आहे दगडी भिंत आहे त्याच्याऐवजी कॉन्क्रीटमध्ये RCCची भिंत करावी. ही भिंत 39 कोटीमध्ये होत होती. खरं म्हटलं तर त्याच वेळेस पूर्ण केली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. परंतु पृथ्वीराज बाबा आणि अजित पवार या दोघांच्या वादामध्ये हा प्रश्न झाला. आता तुम्ही विचारला प्रश्न म्हणून मुद्दा मी सांगतो आता राजकारण करण्याचा वेळ नाही. परंतु जर ती गॅबिनची भिंत पूर्ण झालेली असती तर आजचा हा प्रश्न आलाच नसता. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम काय इथे ही जी भिंत आहे संरक्षित भिंत तिचं मी आता सगळी माहिती घेतली. 18 कोटीचं काम जवळजवळ झालेलं आहे. उर्वरित 39 कोटीचं तत्कालीन जी कॉस्ट आहे त्याला आता फेर परत रिवाईज करून ताबडतोब इन्स्ट्रक्शन आणि सूचना देण्यात आलेली आहे. 10-11 तारखेच्या 2 दिवसामध्ये याचं तांत्रिक क्लिअरन्स टेक्निकल सँक्शन घेऊन 12 ते 13 दरम्यान 10 दिवसाचं शॉर्ट टेंडर काढून साधारणतः 25 ते 30 ऑगस्ट आज गॅबिनच्या भिंतीने जी भिंत आपण बांधलेली आहे त्या भिंतीने संरक्षण केलंय ना काही तिला अडचण येईल. कारण गॅबिनची जी दगडी भिंत आहे ती भिंत पुढे करणे. आता एकच त्याच्यामध्ये प्रश्न येणार आहे की पाणी खूप मोठ्या प्रमाणात घुसलं आहे त्याच्यामुळे चिखल वगैरे खूप आहे. पण निदान तांत्रिक मान्यता देऊन त्वरित त्याचे निविदा काढून कार्यारंभ आदेश आपण देऊ. जिथे जिथे शक्य आहे जिथे ड्राय एरिया त्या भागातून ती सुरुवात करू आणि जो भाग आता पाण्याखाली गेलेला होता म्हणजे पाटणचा पाटणकर कॉलनी वगैरे जो पाहिला नाही त्या भागामध्ये आता चिखल असेल थोडा सुकून द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर भिंत हिट करावी लागेल. या पाटण मधला हा फ्लडचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा काय तर संरक्षण भिंतीच आहे आणि ती भिंत कोणत्याही परिस्थितीमध्ये 25 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान याचं पूर्ण कार्यरंभ आदेश घेऊन काम सुरू करण्याचं नियोजित केलेलं आहे. मी तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना कारण हे फ्लडच्या ज्या भिंती आहेत त्या माझ्याच खात्यातून संरक्षण खात्यात इरिगेशन खात्याकडूनच केल्या जातात अशा प्रकारच्या सर्व सूचना दिल्या.